खप्पत, कसलं घाण पाण्याला फ्लो येतं, कसला भयानक. नदीचं पाणीसुद्धा वाढलं आहे खतरनाकमध्ये, एकदम अडकलं आहे आणि कसला भयानक फ्लो या पाण्याचा. ओय होय 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 होय, मोजा हे मोजा. सो गाईज, आपण होतो आता शिवाजीनगरला आणि शिवाजीनगरवरून आपल्याला जायचं आहे सदाशिवपेठमध्ये. आणि भाई एवढा खतरनाक पाऊस आहे, पाठीमागच्या 1.5 तासापासून मी वेट करतो आहे कधी पाऊस थांबल, बट पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे, कंटिन्युअस पाऊस चालला आहे. बट आता निघावं लागेल कारण आता वाजत आले आहेत संध्याकाळचे 6:30 ते 7:15. आता जाताना मस्तपैकी कुठंतरी एक चहा पिऊ. आय थिंक JM ची जी चौपाटी आहे, JM रोड चौपाटी, त्या चौपाटीला मस्तपैकी एक चहा पिऊ आपण आणि मग पुढे जाऊयात. बाय द वे, सध्या मेट्रोचं काम चालू आहे त्याच्यामुळे इकडे डायव्हर्जन आहे आणि एवढं सारं ट्रॅफिक पाहायला मिळतं या भागामध्ये, या एरियामध्ये. बाप रे, खतरनाक. हा 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 हा. आणि ॲज युजल पाऊस झाल्यानंतर पाणी साचणं रस्त्यावर तुम्ही बघू शकता, खूप सारा असं पाणी साचलेलं आहे रस्त्यावर. इथं मी आत्ता सध्या सिमला ऑफिसजवळ शिवाजीनगरला, आणि कॅमेरा मी सेट केला आहे माझ्या टी शर्टला. तिकडं तिकडं डायव्हर्जन आहे. आज काल हे डायव्हर्जन बंद नव्हतं, काल या ठिकाणी ना सगळं चालू होतं पलीकडचं रोड, आता परत यांनी बंद केलं आज. अरे यार, आय थिंक 2 मिनटं थांबावं लागते आपल्याला. मोबाईल भिजतोय माझा, मोबाईल आतमध्ये ठेवतो बॅगमध्ये. हाय हाय हाय, बॅगमध्ये लॅपटॉप घेऊन फिरतोय मी, मला काही वाटत सुद्धा नाही, लाज वाटत नाही, एवढा महाग असा लॅपटॉप असा सर्रास पावसामध्ये घेऊन फिरतोय. आय थिंक परत एकदा रोड सुटला आहे आपला. मला असं वाटतंय की पाऊस हा थांबणारा नाही, लवकर तर थांबणार नाही, त्याच्यामुळे आपण थोडंसं निघलं तर बेटर राहील. फक्त पैकी रूमला जाऊन आराम करायचा, कारण ड्युटी झाली आहे तसा मी थांबलो आहे आणि ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणी चहा अजून पण. माझ्या डाव्या बाजूला कौटुंबिक न्यायालय आणि सिव्हिल कोर्टचं मेट्रो स्टेशन होतं, तिथून आपल्याला सरळ 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 जायचं आहे. तर ड्युटी सुटल्यानंतर माझा प्लॅन होता की मी याला कुंडमळ्याला जाणार होतो, तर त्यासाठी मी शिवाजीनगरला आलो होतो. बट शिवाजीनगरच्या जवळजवळ जसा पोहोचलो एवढा भयानक पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे मी मेट्रो स्टेशनच्या त्या पार्किंगला थांबलेलो. आणि पार्किंगला थांबल्यानंतर ना अक्षरशः सगळीकडं धुकं धुकं पसरल्यासारखा पाऊस पडत होता, त्याच्यामुळे मी कॅन्सल केलं पुढं जाणं माझं. आय थिंक आपण मनपाच्या जवळ आलो. हां ओके, तो प्लॅन मी कॅन्सल केला आणि तो प्लॅन कॅन्सल करून मग आपण आता आलो आहे घराकडं, म्हणजेच मनपावरून आपल्याला आता सदाशिवपेठच जायचं आहे. बट ॲक्च्युअल आपला आजचा प्लॅन होता ते म्हणजे आपला कुंडमळा बघायला जायचं होतं, कारण सनसेट एवढा भारी होतो ना तिथं आणि थोडंसं निवांत पण आहे. सो म्हटलं 1-2 आपल्याला रील्स तिथे शूट करायचे होते, रील्स काढायचे होते, तर रील्सचं काम पण होऊन जाईल आणि सनसेट पण बघायला भेटेल. सो मी रेल्वे स्टेशनला गेलो होतो त्यासाठी. बापरे, मनपाच्या ब्रिजखाली तुम्ही बघू शकता, समोर आहे आपलं पुणे मनपाचं ऑफिस आणि हे मनपाच्या ऑफिस समोर एवढं पाणी साचलं आहे. बापरे भाई, गाडीवरून उतरल्यानंतर मी तुम्हाला माझा अवतार दाखवल कसला झाला आहे. पूर्ण पाऊस सतमध्ये भिजलो आहे मी आता.
इधर से ही जाएंगे। बाप रे, मोस्टली मी अनकट ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरताना कुठून कसं जायचं याचं थोडंसं याची थोडीशी माहिती पण भेटत जाईल। आणि नॉर्मल आई शप्पत कसलं घाण पाण्याला फ्लो येतं, कसला भयानक, नदीचं पाणीसुद्धा वाढलं आहे खतरनाकमध्ये एकदम। बाहेर एवढं पाणी नसतं, आता पावसाळा चालू झाला आहे 1 जूनपासून, पुढे मुळे तुरळक पाऊस पडत असतो। त्या पावसामुळे तुम्ही बघू शकता इथं रुद्रेश्वर आहे माझ्या उजव्या साईडला, तर रुद्रेश्वरच्या तिथला जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या आई शप्पत वरून पाणी, बापरे ब्रिजच्या वरून पाणी। एक मिनिट तुम्हाला रुद्रेश्वरचा ब्रिज दाखवतो मी, ब्रिजच्या वरतून पाणी कसं पळत आहे। मेक शुअर की कॅमेरा चालू असलेला पाहिजे होता इथं, नाहीतर मग एवढं जी क्लिप बनवली त्याची वाट लागणार। तर समोर आहे त्या साईडला रुद्रेश्वर, रुद्रेश्वर सिद्धेश्वर मंदिर, त्या साईडला अपोजिटलाच रुद्रेश्वर कॅफे। आणि बघू शकता हे जे आफ्रिकन पोला टाईपचं जे गवत आहे हिरवं हिरवं, त्या पोलाला जाऊन अडकलं आहे आणि कसला भयानक फ्लो आहे पाण्याचा। पाठीमागच्या जवळपास 1.5 ते 2 तासापासून हा चालणारा पाऊस, आणि त्या पावसाने सगळीकडे पाणी पाणी करून सोडलं आहे। जाऊयात आपण आता आपल्या रूमकडं। बाय द वे, तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील असे अनकटवाले किंवा रॉ ब्लॉग्स पुण्याचे, तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करायचे तुम्ही, आपल्याला इकडून नव्हतं जायचं। डेफिनेटली तुम्ही व्हिडिओला लाईक करायचे, आणि चॅनलला नवीन जर असाल तर पुण्याचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आणि जमलंच तर तुमच्या मित्रमैत्रिणींना फॅमिली मेंबर्सला शेअर करत चला। आणि आत्ताशी कुठंतरी जाऊन जरा जरा पाऊस कमी झाला आहे, ज्याची इंटेन्सिटी जेवढी होती पहिले तर थोडीशी कमी झाली आहे। आणि मला भाई चहा प्यायची एवढी खतरनाक तलब झाली आहे, पहिला एक चहा प्यायचा आहे आणि घरी जाऊन बघायचं की बॅगमधलं काय काय ओलं झालं आहे। आता आहे आपण ओमकारेश्वर चौकामध्ये, ओमकारेश्वर चौकापासून तुम्ही इथं आला ना या साईडला आहे ना, तुम्हाला एक दाखवतो। हे एक मंदिर आहे, संध्याकाळ एवढा भारी सीन असतो ना या मंदिराचा, एकदम रस्त्याच्या मधोमध्ये पण भारी गणपती मंदिर आहे। आणि याच्या शेजारी या साईडला एक चहाची डबरी आहे, लास्ट टाईम मी तर चहा पिला होतो एकदम भारी चहा होता, सो परत एकदा आपण तिथं चहा प्यायला आलो आहे। दादा चहा द्या ना एक, एक नंबर चहा आहे, एक नंबर। मोस्टली मी घेत नाही बट असं वातावरण झालं आहे त्याच्यामुळे जरासं भारी वाटतं आहे, आणि थंडी पण वाजत होती, सो भाई चहा तर बनतोच। चहा मारल्यानंतर असलं भारी वाटलं भाई, पावसामध्ये एवढं वेळ भिजलो आहे। आणि मुद्दा म्हणून ना मी पावसामध्ये निघलो होतो, कारण भाई पावसामध्ये असा फिरायचा आनंद काही वेगळाच आहे, त्यामध्ये पुण्यात तर अजून भारी, कारण रस्ते वगैरे आणि माहोल एवढा भारी होऊन जातो ना, तर फिरायलाच पाहिजे। तर लास्ट टाईम पण मी ब्लॉग बनवला होता पावसाचा, आणि त्याच्यानंतरचा हा आपला दुसरा ब्लॉग, आणि हे जे दोन्ही ब्लॉग होते आपण असं मस्त कॅमेरा पुढं सेट करून हे दोन ब्लॉग बनवले। तर लवकरच आता मान्सूनच्या ज्या ट्रीप आहेत त्यासुद्धा चालू होतील। तर फायनली आलो आहे मी माझ्या रूमच्या खाली, आणि भाई तुम्ही बघू शकता पूर्ण ओला जिंब झालो आहे। मला बघायचं आता बॅगमध्ये लॅपटॉप वगैरे ठेवला आहे तो भिजला आहे की नाही, कारण एवढा पाऊस चालू होता आणि मी निघलो आहे।
आय होप की भिजलेला नसतो, कारण मग हा व्हिडिओ त्याच्यावरच आपल्याला एडिट करायचा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला तुमच्या कमेंटमध्ये सांगा, दिसू नका. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर बनतो भाई. चॅनल नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून द्या आणि जी बेल नोटिफिकेशन आहे तिला पण ऑन करून द्या, जेणेकरून आपले पुढचे येणारे ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र पब्लिक. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.